बालमित्रांनो सुप्रभात आपण तुमच्या सगळ्यांचं आवडीचं असं एक प्रकरण पाहणार आहोत आणि त्या प्रकरणाचं नाव आहे क्षेत्रफळ आता क्षेत्रफळ कशाला म्हणते हे पहिल्यांदा माहिती माहीत करून घ्या तुमच्या सगळ्यांना हे तर माहिती आहे समजा ही एक आकृती आहे आणि या बंद झालेल्या आकृतीमध्ये ही जागा व्यापलेली आहे दिसायली सगळ्यांना ही जागा बंद आकृतीमधली तर एखाद्या बंदिस्त आकृतीने व्यापलेल्या जागेला म्हणतात क्षेत्र काय म्हणतात क्षेत्र म्हणतात आता हे एवढं सगळं बंद केलेलं आकृत आहे आता समजा एखाद्याकडे कोंबड्या असल्या कोंबड्या आणि कोक कोक कोको चुकू को 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 कोच चुकू करत करत कंबड्या ह्या इथं बंद करून ठेवल्या आला का लक्षात तर ती जी बंदिस्त जागा आहे त्या बंदिस्त जागेला काय म्हणतात क्षेत्र आणि क्षेत्राच्या मापाला काय म्हणतात क्षेत्रफळ एवढं कळालं तर आज आपल्याला आपलं आवडीचं प्रकरण एक क्षेत्रफळ हे आहे मग आता बंदिस्त आकृत्या तर खूप साऱ्या असतात हे बघा ही पण बंदिस्त आकृती आहे 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 आला का लक्षात अशा वेगवेगळ्या बंदिस्त आकृत्या आहेत मग आता आपल्याला नेमकं ह्या सगळ्या बंदिस्त आकृत्याचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं माप जे आहे क्षेत्रफळ नेमकं कुणाचं क्षेत्रफळ बघायचंय तर आयत आणि चौरस मग आता एवढ्या आकृतीमधून तुम्हाला नावं माहिती आहेत का हे आयत आहे का मग हे काय आहे सर्कल म्हणजे वर्तुळ हे आयत आहे का मग काय आहे त्रिकोण हे आयत आहे का नाही काय आहे चौकोन समलंब चौकोन हे आहे का हे आहे पतंग आकृती चौकोन मग आता हे आयत आहे का राईट right? लांबी आणि रुंदीसारखी ती जी स्थिती आयत हे हे आयत आहे का नाही मग काय आहे ते चौरस मग आपल्याला फक्त आयत आणि चौरस यांच क्षेत्रफळ हे शिकायचं आहे कळालं सगळ्यांना मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय लांबी गुणिले पाठ झाला सगळ्यांना इकडे बघून सांगा मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर वर? बघा इकडं चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे आता हे चौरस आहे हा चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजू। बाजूचा बाजू वर्ग असं पण होतं मग आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय अजून एकदा सांगा इकडे बघून म्हणजेच बाजूचा बाजू, बाजू। बाजू, वर्ग काय हुशार येत रे तुम्ही अरे एकदा सांगितलं की पाठ व्हायलाय वा अरे तुम्ही काय एकतीस एक सोडवलात काय सगळ्यांनी सोडवलं वा शिकवायच्या अगोदर अभ्यास करणारे मुलं खरंच खूप खूप त्या मुलांचं कौतुक आहे व्हेरी गुड आता क्षेत्रफळ काढल्यानंतर त्याचं एक उत्तर एका प्रमाणित एककामध्ये असते अलग लक्षात मग ते क्षेत्रफळ काढलं की त्याच्यापुढं एक विशिष्ट एकक लावतात मग ते एकक काय लावतात चौरस चौरस सेंटीमीटर असते किंवा चौरस मीटर असते किंवा चौरस किलोमीटर असते हे प्रमाणित एकक आहे हे एवढं समजलं सगळ्यांना एवढं समजलं आता जर एवढं समजलं असेल तर बालमित्रांनो आपण पाहूया स्वाध्याय एकतीस पॉईंट एक बघा आता एकतीस पॉईंट एक बघायच्या अगोदर नमुना प्रश्न सुद्धा फार महत्त्वाचे आहेत बालमित्रांनो नमुना प्रश्न सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत पहिला नमुना प्रश्न बघा काय आहे एका आयताची लांबी सहा सेंटीमीटर आहे आता बघा हो हे आयत हे असं आयत आहे आणि या आयताची लांबी किती दिली आहे सहा आयतामध्ये काय असते रे समोरासमोरच्या बाजू एकरूप आणि प्रत्येक कोण काट कोण नव्वद अंशाचा कोण समजलं काय समजलं प्रत्येक कोण राईट मग एका आयताची लांबी सहा सेंटीमीटर आहे आणि त्याची परिमिती सोळा हे परिमिती म्हणजेच काय रे परिमिती म्हणजे बरोबर आहे बाजूंच्या मापांची बेरीज त्याला परिमिती म्हणतात मग त्याची परिमिती किती दिली आहे सगळी मिळून ती दिलेली आहे सोळा सेंटीमीटर किती दिली सोळा सेंटीमीटर दिलेली आहे तर आता प्रश्न असा आहे त्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल आला का पंचायत आली आता आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर लांबी माहिती पाहिजे रुंदी माहिती पाहिजे आता इथं काय दिले रे फक्त लांबीच दिली आहे सहा रुंदीचं मापच दिलं नाही आणि दिली आहे परिमिती मग आता आपल्याला काय काढावं लागल पहिल्यांदा रुंदी काय काढावं लागल मग आता ह्याचं सहा आहे तर ह्याचं सुद्धा किती झालं सहा सहा साहा सहा किती झाले रे बारा आणि या सगळ्याची बेरीज किती आहे सोहळा परिमिती किती आहे सोळा 16 मधून बारा वजा केले उरले किती किती उरले म्हणजेच ह्या दोघांचं माप मिळून किती आहे चार म्हणजे ह्याचं आलं दोन आणि ह्याचं आलं हे आता लांबी पण सापडली रुंदी पण सापडली मग चौर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजे सहा गुणिले दोन केलं तर साही दोन्ही किती येत आहे बारा म्हणून नमुना ना प्रश्न पहिल्याच उत्तर पर्याय नंबर तिथंच दिलेलं आहे पण समजलं का सगळ्यांना चला आता पुढचा प्रश्न दुसरा प्रश्न बघूया आपण तिथंच दिलाय सोडवून दाखवलाय तरी पण मी तुम्हाला सांगतो काय म्हणलंय पाच मीटर लांब व तीन मीटर रुंद आता काय अशी खोली आहे अशा ह्या खोलीची लांबी किती दिली आहे पाच मीटर लांब आणि तीन मीटर रुंद असलेल्या खोलीला फरशी बसवायची अरे बापरे या खोलीत फरशी बसवायची म्हणजे आता हे बघा अशी फरशी बसवायची इथं ह्या खोलीच्या मध्ये काय करायचंय काय करायचं रे फरशी बसवायची आता सडा तर टाकणं कुणी मग फरशी तर करावं लागल मग आता त्यासाठी पंचवीस सेमी बाजू असलेल्या आकृती किती फरशा लागतील आता फरशी किती आहे हे बघ काय अशी आकृती फरशी आहे त्या फरशीचं सगळं माप कसं असतंय रे सारखं आणि पंचवीस सेंटीमीटर अरे ह्याचं माप सेंटीमीटरमध्ये आणि ह्याचं माप मीटरमध्ये आलं मग आता आपल्याला काय करावं लागल पहिल्यांदा मीटरचं सेंटीमीटर करावं लागेल काय करावं लागल राईट मग आता एक रुपया म्हणजे किती पैसे राईट एक रुपया म्हणजे किती पैसे अगदी तसंच असतंय एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर शंभर सेंटीमीटर मग तीन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर पाच मीटर म्हणजे किती सेंटीमीटर एकदम बरोबर आहे आता प्रश्न बघा काय म्हणलंय तर आता अशा पद्धतीनं पहिल्यांदा ह्याचं क्षेत्रफळ काढावं लागल आणि ते क्षेत्रफळ सेंटीमीटरमध्ये आणायचंय म्हणून हे आहे पाचशे सेंटीमीटर आणि हे आहे तीनशे सेंटीमीटर मग आता पाचशे गुणिले लांबी गुणिले रुंदी आहे ना सूत्र आपलं काय आहे त्या क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंद मग लांबी किती पाचशे रुंदी किती तीनशे पाचशे गुणिले तीनशे केलं तर दोन शून्य पाच त्रिक पंधरा त्याच्या पुढं दोन शून्य उत्तर आलं एक लाख पन्नास हजार आता ह्या पंचवीस सेंटीमीटरची फरशी आहे मग आता आपल्याला काय करावं लागल तर या फरशीचं सुद्धा क्षेत्रफळ काढावं लागल काय काढावं लागल फरशीच फरशी कशी आहे चौरस आकृती मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय मग बाजू किती दिलेली आहे पंचवीस मग पंचवीस गुणिले पंचवीस म्हणजे पंचवीसचा वर्ग किती येतो हा पाठ आहे का पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस करेक्ट मग आता आपल्याला काय करावं लागल या उत्तराला हे बघा एक लाख पन्नास हजाराला सहाशे पंचवीसनं भागायचं समजलं सगळ्यांना मग आता हा भागाकार म्हणजेच काय आहे पंचवीसच्या पाड्या दोन्ही पण येतात मग आता इकडे बघा पंचवी एक पंचवी पंचवीस दोन्ही पन्नास जसं आपण हे करतो ना रे बघा पंचवीस भागिले सहाशे पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास दोन आणि एक उरले वरून घेतले पाच आणि पंचवीस पाचा सव्वाशे शून्य शून्य कळालं हे तसंच इथं केलं पंचवीस दोन्ही पन्नास दो आणि बारा उरले एकशे पंचवीस झाले आणि पंचवीस पाचा सव्वाशे काटाकाटी कळाली खालची तसंच वरची पण करायची पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस तरी पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच पाचा सव्वाशे पंचवीस सख्ख दीडशे आणि किती शून्य आहेत एक दोन तीन म्हणून तीन शून्य तिथं दिले भागाकार कळाला हा पण अगदी तसंच पुन्हा भागायचं पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास मग साठमधून पन्नास गेले उरले किती दहा मग पंचवीस चोख शंभर आणि प शून्याला शून्य उत्तर किती आलं रे दोनशे चाळीस आहे का पर्याया दोनशे चाळीस पर्याय नंबर नमुना प्रश्न समजला हा पण चला आता पाहूया कितवा प्रश्न तिसरा प्रश्न बघा बरं तिसरा प्रश्न काय म्हणतोय राईट सोबतच्या आकृतीमधील छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा आहे आता छायांकित भाग दिलेला आहे त्याचे माप दिलेले आहेत मग आता काय करावं लागल तर छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी जे हे बघा अशी आकृती दिलेली आहे ना आपल्याला आणि माप किती दिलेत पाच तीन तीन ह्याचं माप पाच आहे ह्याचं है, माप तीन तीन आहे है. ह्याचं माप, है, माप, है, है माप है। है तो तो एक आहे ह्याचं माप एक आहे अलग लक्षात आणि इथून एवढं जे दिलेलं आहे हे एवढं ह्याचंही माप एक आहे हे लक्षात घ्या बरं का आता तिथं एक दिलेलं आहे हे एक माप म्हणजे एवढ्या पूर्णचं माप आहे का एक फक्त एवढ्याचं माप आहे आता नीट प्रश्न समजून घ्या आपल्याला काय म्हणले छायांकित भागाचं क्षेत्रफळ म्हणजे आता हे छायांकित भाग आहे या छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे मग तुम्हाला सोपं सांगू करे सोपं आता बघा ह्याचं पाच माप आहे ह्याचं तीन माप आहे आणि ह्याचं एक माप आहे म्हणजे हे जर ह्याचं एक माप आहे म्हणजे ह्याचं आणि ह्याचं माप सारखं आहे बरं का इतकं ह्याचं आणि इथून इतकं केलं तर ह्याचं माप सारखं आहे म्हणजे हे एक आहे तर इथं पण एक एकच आहे म्हणजेच काय झालं हे इथं पाच मधून हे एक वजा केले हे एक वाजा केले तर उरले किती रे तीन म्हणजे ह्याचं माप किती झालं रे तीन म्हणजे हे सुद्धा इथं किती असेल इथं हे पण तीन असेल लक्षात आलं म्हणजे हे झाला एक चौरस मग चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग मग ह्याचं किती आला तीनचा वर्ग नऊ ह्याचं आलं नऊ एकक नऊ चौरस एकक ह्याचं उत्तर आलं नऊ चौरस सेंटीमीटर माप सेंटीमीटरमध्येच मा आहेत का हां आता ह्याची लांबी पाच आणि रुंदी किती आहे चार वीस म्हणजे लांबी गुणिले रुंदी केला आपण ह्या आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी केलं त्याचं उत्तर आलं वीस म्हणजे वीसमधून हे नऊ वजा जर केलं तर उत्तर किती येईल रे अकरा चौरस सेंटीमीटर जे की पर्याय नंबर कितीमध्ये आहे कळालं सगळ्यांना एक लक्षात आलं सगळ्यांना पक्क समजलं आता मग अशा प्रकारे जर तुम्हाला हे समजलं जसं एखादं एक एक मिनिट आहे का आता काय झालं माहीत आहे का जरा जास्तीच वळवळ करायला सर रे नाव काय रे तुझं तुझं नाव काय रे तुझं नाव काय रे हां हां ओंकार ओंकारच्या घरी काय झालं पाहुणे आले पाहुणे आल्यानंतर आता ओंकारला तर ते म्हणले पाहुणे आम्हाला भूक लागली मग आता ओंकार म्हणलं बरं ठीक आहे बसा पटकन त्यानं भाजी केली आता चपात्या करायच्यात मग त्यानं काय केलं माहिती आहे का ओंकारनं कणिक घेतली कणिक तिंबली उंडा घेतला की पोळी <laughs> आता आता त्याला चपाती तर गोल व्हायला पाहिजे की नाही मग त्यानं काय आयडिया केली माहिती आहे का त्यानं हळूच इकडं बघितलं तिथं त्याला मोठी वाटी दिसली त्यानं वाटी घेतली त्यानं जे चपातीमध्ये भारताचा नकाशा काढला होता का नाही ती वाटी घेतली त्या चपातीवर आशे आशे अशी ठून दाबलं बाजूचं सगळं काढून टाकलं वाटी काढली तेवढंच उचललं आणि टाकलं गोल 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 चपात्या अरे बापरे आणि अशा सगळं त्यानं चपात्या पुऱ्या करून टाकल्या सगळे जेवले अरे मग सगळे अरे वा ओंकार वा, 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 काय छान केलास तू अगदी केला जशी युक्ती केली तसं आपण ह्या गणितामध्ये युक्ती केली त्यानं वाटी ठेवल्यावर जे मधलं काढून चपाती केली तसंच हे एवढाच तुकडा आपण काढला लक्षात आला का वजा केला ते कळालं आणि उत्तर काढलं अशा प्रकारे हे क्षेत्रफळ फार सोपं प्रकरण आहे तुम्ही सगळेजण एकतीस पॉईंट एक लगेच्या लगे, लगे आधी सोडवा आणि सोडवल्यानंतर मग पुन्हा हा भाग पहा थँक्यू